चंद्रपूर शहरातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना समग्र वनसृष्टीची माहिती व्हावी तसंच त्यातून वन वैभवाचं जतन करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून ताडोबाच्या बफर झोनमध्ये फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली जात आहे. अगरझरी येथे हे उद्यान होत असून येत्या 2 ते 3 महिन्यात हे उद्यान पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना फुलपाखरांसोबतच विविध वनस्पतींची ओळखही होणार आहे. चंद्रपूर शहरालगत असलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प देश विदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे इथे येणारा पर्यटक हा केवळ वाघ केंद्रित असू नये तर त्याला समग्र वनसृष्टीची ओळख व्हावी, निसर्गासोबत त्याची मैत्री व्हावी आणि हा वनवारसा जतन करण्यासाठी त्यांची मदत व्हावी या दृष्टीनं ताडोबाच्या बफर झोनमध्ये असलेल्या आगरझरी गावालगत भव्य असं फुलपाखरू उद्यान उभारलं जात आहे. बटरफ्लाय वर्ल्ड असे या उद्यानाचं नाव राहणार असून वन विभागाच्या वतीनं याची निर्मिती केली जात आहे. सध्या या उद्यानाचं काम सुरू असून येत्या 2 ते 3 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. विविध रंगांचे फुलपाखरू या उद्यानात उपलब्ध होणार असून वनस्पती पण राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना फुलपाखरू आणि वनस्पती जवळून बघण्याची संधी या उद्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे. याबाबत क्षेत्र सहाय्यक किरण धानकुटे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. एक हा पर्यटकांना माहिती देण्याचा उद्देश, त्याचसोबत इथल्या गावातल्या लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हे बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात आले आहे. या बटरफ्लाय गार्डनची अजून सुरुवात व्हायची आहे, उद्घाटन व्हायचं आहे, तरी पण आजच्या परिस्थितीत तुम्ही बघाल तर बरेचसे बटरफ्लाय इथे दिसतात. या बटरफ्लायच्या माध्यमातून इथल्या गावातल्या 5 लोकांना रोज रोजगार मिळत असतो. 12 महिने आम्ही इथे माणसं ठेवलेले आहे गार्डनची देखरेख करणे आणि बटरफ्लायची माहिती देण्यासाठी आम्ही वेगळ्यांनी गाईड तयार करणार येणार आहे. ज्यावेळेस याचं उद्घाटन होईल त्या उद्घाटनानंतर पर्यटकांसाठी त्यांच्यासोबत एक गाईड देण्यात येईल. त्या गाईडला पण वेगळ्यांनी त्याचं मानधन मिळेल, त्या गाईडला पण त्याचा रोजगार मिळेल. या म्हणजे दोन्ही उद्देशाने येणाऱ्या पर्यटकांना बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराची माहिती देणे तसेच गावातल्या लोकांना रोजगार देणे या दोन उद्देशांनी हे बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. ताडोबाच्या जंगलात फुलपाखरांच्या 74 प्रजाती आढळतात. यापैकी 25 ते 30 प्रजाती सध्या या निर्माणाधीन उद्यानात दिसून येत आहेत. या फुलपाखरांना आवश्यक असणारी फुलझाडं आणि वनस्पती देखील या उद्यानात लावल्या जात असून उद्यान विकसित झाल्यानंतर सर्व प्रकारच्या फुलपाखरांचं वास्तव्य इथं राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना या उद्यानातील फुलपाखरू आणि वनस्पतीची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक नेमले जाणार आहेत. याबाबत लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत वन परिक्षेत्राधिकारी सचिन शिंदे. या बटरफ्लाय गार्डनचं नाव बटरफ्लाय वर्ल्ड असे राहणार असून जनरली आपण एखाद्या पार्कमध्ये गार्डनमध्ये गेल्यानंतर जशी व्यवस्था असते त्याप्रमाणे व्यवस्था असणार नाही, तर या ठिकाणी एक सुंदर जंगल ट्रेल नेचर ट्रेल सारखा एक रस्ता असून त्यावर बटरफ्लायची विविध माहिती आपल्याला मिळणार आहे. मग बटरफ्लायची लाईफ सायकल असेल किंवा बटरफ्लायच्या विविध स्पीसीज असतील याची माहिती या गार्डनमध्ये फिरताना आपल्याला मिळणार आहे. आणि खास करून या गार्डनमध्ये बटरफ्लायच्या ज्या लाईफ स्टेजेस आहेत, एग आहे, कॅटरपिलर आहे, प्युपा आहे आणि ॲडल्ट आहे, ह्या चारही त्यांच्या जीवनाच्या स्टेजेस या बटरफ्लाय गार्डनमध्ये पाहण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक महत्त्वाचा शिक्षणाचा भाग असणार आहे. आणि अपेक्षा आहे की सोबतच बऱ्याचशा बटरफ्लायच्या स्पेसिस प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आनंदासोबतच एज्युकेशन हे सोबत होऊन याच्यामधून निसर्ग संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत जाईल ही अपेक्षा आहे. संपन्न अशी निसर्गसृष्टी आणि त्यातील जीवांचं संगोपन करण्यासोबतच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं निर्माण होत असलेले फुलपाखरू उद्यान हे विदर्भातील पहिलंच उद्यान आहे आणि या उद्यानामुळं ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची व्याघ्र फेरी अधिकच आनंददायी होणार आहे यात शंकाच नाही.